राज्यातील बहुतांशी भागात उन्हाचा चटका वाढलाय, त्यामुळे किमान आणि कमाल तापमानात वाढ झाली आहे. तर राज्यातील पावसाळी वातावरण निवळलंय. मग यापुढच्या 5 दिवसांमध्ये राज्यातील हवामान कसं राहील याची माहिती या व्हिडिओमधून घेऊयात. गेल्या आठवड्यात राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस झाल्यानंतर वातावरण पुन्हा कोरडं झालंय. तसंच अवकाळी पावसाच्या तडाख्यानंतर राज्यात उन्हाच्या झळा वाढल्यात. कमाल तापमानाचा पारा 39 अंशापार गेल्यानं मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. अवकाळी पावसानं उघडीप दिल्यानं आजपासून राज्यात उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मध्य प्रदेशपासून कर्नाटकपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झालाय. राज्यात अंशतः ढगाळ हवामान होत असून उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता आहे. आजपासून कमाल तापमानात 2 ते 3 अंशाची वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. राज्यात पुढील 5 दिवस हवामान कोरडं राहण्याचा अंदाज आहे. तसंच उन्हाचा चटका वाढण्याचाही अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. हा होता हवामानाचा अंदाज. अशाच ताज्या अपडेटसाठी ॲग्रोवनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.